बातमी मनसेच्या गोटातनं बघूयात. मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी मनसेची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी निरीक्षकांकडून मुंबईचा आढावा घेतलाय. मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात मागच्या दोन निवडणुकीतील मनसेला पडलेली मतं आणि लोकसभेला जर मनसे उभी असती तर किती मतं पडली असती, तसंच येणाऱ्या विधानसभेला मनसेला किती मतं पडू शकतील याची आकडेवारी राज ठाकरेंनी जाणून घेतली आहे. राज ठाकरेंनी शिंदेंसोबत एकीकडे बैठक घेतली आणि त्यानंतर लगेचच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक देखील घेतली आहे. निरीक्षकांसोबत त्यांची बैठक पार पडली, किती जागा मिळतील आणि किती जागा मिळू शकल्या असत्या याचा आढावा घेतला. याच बैठकीतली इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बैठकीत 225 अधिक विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आलाय. निरीक्षकांकडून राज्यातील विधानसभा मतदारसंघांचा अहवाल सादर करण्यात आला. मुंबईतील 25 जागांबाबत मनसे नेते पदाधिकारी आग्रही आहेत. विधानसभा लढण्यासाठी मनसेचे अनेक पदाधिकारी नेते इच्छुक आहेत. गुणवत्ता पाहून उमेदवारांची घोषणा केली जाईल.